नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। तलावात बुडून माय लेकराचा मृत्यू, रुद्देवाडी शिवारात युवतीचा खून, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार, सांगोल्यातील मतदार यादीत चक्क गोपीचंद पडळकर यांचे छायाचित्र, यंदा पंढरपूर मंगळवारातून युवक काँग्रेसला प्राधान्य, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची माहिती, आणि विमा कारखान्याच्या कामगारांना थकीत पगार द्या, जनहित शेतकरी संघटनेची मागणी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पाझर तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना आईचा आणि मुलाचा दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना हिंगणी येथे रविवारी दुपारी घडली। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। 36 तालुका बार्शी येथील मानव संतोष चाबुकस्वार वय 7 यास रविवारी सुट्टी असल्याने तो खेळत होता। दुपारी खेळत खेळत हिंगणी शिवारात असलेल्या नीलकंठेश्वर पाझर तलावाकडे गेला। तिथे तोल जाऊन खोल पाण्यात पडला। दरम्यान त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला। त्यावेळी त्याचा आरडाओरडा ऐकून आई सोनम संतोष चाबुकस्वार वय 28 या तलावाकडे धावल्या। त्यांनाही पोहता येत नव्हते, पण बुडणारा मुलगा पाहताना त्यांच्या जीवाची घालमेल थांबेना। त्याने जीवाची कोणतीही पर्वा न करता मुलाला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली, परंतु त्यांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी अंत झाला। लेकरासाठी काळाविरुद्ध लढण्याची एका आईची जिद्द कामी आली नाही। रुपाली विजय कुमार आंदेवाडी वय 16 राहणार चिंचोळी या युवतीला फूस लावून पळवून नेऊन अज्ञात हत्याराने जीवे ठार मारल्याची घटना शनिवारी रात्री 7:30 ते रविवारी 1:00 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपीने रुद्देवाडी शिवारात रेल्वे ट्रॅकवर सदर युवतीला टाकले। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेचे वृत्त तालुक्यात समजताच तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेची फिर्याद विजय कुमार हणमंत आंदेवाडी वय 45 राहणार चिंचोळी मय याने अक्कलकोट दक्षिण पोलिसात संशयित आरोपी नीलकंठ उर्फ कट्याप्पा बसाप्पा भजंत्री उर्फ गायकवाड राहणार सिन्नर तालुका अक्कलकोट व परशुराम शिवप्पा भजंत्री राहणार दुधनी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे। वरील संशयित आरोपी मोटरसायकल क्रमांक MH 13 BD 1954 या गाडीवर अज्ञात कारणाने रुपालीस फूस लावून पळवून नेले। अज्ञात हाताराने रुपालीवर वार करून जीवे ठार मारले। पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रुपालीस रुद्देवाडी शिवारातील रेल्वे ट्रॅकवर नेऊन टाकले। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत। दरम्यान घटनेचे वृत्त जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांना समाजसेवक माजी नगरसेवक सुनील कटारे यांनी दिली। ही घटना चेअरमन गणेश माने देशमुख यांना समजताच तात्काळ जय हिंद शुगरची रुग्णवाहिका अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिली। सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेकअप बॉक्सचे वाटप केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत। याबाबत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी तक्रार दाखल केली होती। 21 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली, त्याचवेळी आचारसंहितेचा अंमल लागू झाल्याचे जाहीर केले होते। त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातील विडी गुरुकुल परिसरात मेकअप बॉक्सचे वाटप केल्याची पुराव्यांशी तक्रार एका महिलेने माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडे केली होती। त्यानुसार आडम मास्तर यांनी मेकअप बॉक्ससह जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली। यावरून त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा खुलासा घेतला। त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी गणेशोत्सवात मेकअप बॉक्स वाटप केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, पण विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तक्रार आल्याने याची शहनिशा होण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितले। याबाबत पोलीस तपास करून पुढील बाबी स्पष्ट करण्यात येणार। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। सांगोला इथं एक धक्कादायक घटना समोर आली असून मतदार यादीत देविदास अवताडे यांच्या फोटोऐवजी चक्क आटपाडी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांचा फोटो टाकण्यात आला आहे। यामुळे सांगोला निवडणूक शाखेचा सावळा गोंधळ समोर आला आहे। सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे।
त्या दृष्टीने 2019 साठीची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या दरम्यान मतदान यादीत मोठा घोळ समोर आला आहे. सांगोला शहरातील यादी भाग क्रमांक 155 मध्ये देविदास परसू अवताडे या मतदाराच्या समोर वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांचा फोटो लावण्यात आलाय आणि चक्क त्या फोटोवर देव माणूस असा उल्लेख असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सदरची माहिती समोर आल्यानंतर निवडणूक कार्यासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. यावरून सावळा गोंधळ समोर आला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या 2019 निवडणुकीसाठी प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सदरच्या याद्या प्रसिद्ध करण्या अगोदर सांगोला तहसील अंतर्गत निवडणूक शाखेकडून यादीतील त्रुटी नावाची व अन्य दुरुस्ती याबाबत नागरिकांना जागरूक करण्यात आले होते. त्यानंतरही त्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु सांगोला शहराच्या प्रभाग 6 मधील शेंबडे वस्ती, गुसाळे वस्ती या भागातील यादी भाग क्रमांक 155 मध्ये अनुक्रम नंबर 1238 वर देविदास परसू अवताडे यांच्या नावापुढे चक्क वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांचा फोटो असल्याने सांगोला शहरात चर्चा रंगली आहे. ही बाब नजरचुकीने झाली असली तरी यामुळे ऐन मतदानाच्या वेळी देविदास अवताडे यांना त्यांच्या नावापुढे गोपीचंद पडळकर यांचा फोटो लागल्याने अवताडे यांना मतदानाचा हक्क बजावताना अडचण होऊ शकते. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आय पक्षाची उमेदवारी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांना देण्यात यावी असा ठराव पंढरपूर येथे झालेल्या विचारविनिमय बैठकीत करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष प्रकाशबाबू पाटील, शहर अध्यक्ष राजेश भादुले, महिला शहराध्यक्ष आशा बागल, बजरंग राजी बागल, विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, राजाराम गायकवाड यांनी नितीन नागणे यांना उमेदवारी देण्याविषयी आपले मनोगत व्यक्त करत नेहमी सक्रिय असणाऱ्या युवकाला यंदा संधी देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष प्रकाशबाबू पाटील म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी यंदा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांना देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. त्याचबरोबर ते म्हणाले की जिल्हा पातळीवरून तसा प्रदेश कमिटीला रिपोर्टही पाठवण्यात आला आहे. त्यासाठी प्रदेश कमिटीनेही युवक काँग्रेसला उमेदवारीसाठी सहमती दर्शवली आहे. टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या एप्रिल 2018 पासून पगार थकीत आहे. कायम पगार कामगारांना पगार पूर्ण देता देत नाहीत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत थकीत वेतन कामगारांच्या खात्यावर जमा करावे व शेतकऱ्यांना देय असलेली सर्व देणे त्वरित द्यावीत अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने या मागणीवर तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले. या मागण्यांची दखल न घेतल्यास 24 सप्टेंबर रोजी कारखाना गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. एप्रिल 2018 पासून कामगारांच्या खात्यावर थकीत वेतन जमा केले नाही त्यामुळे कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तर 2017-18 गळीत हंगामातील शेवटच्या टप्प्यातील उसाचे थकीत 150 रुपये व सन 2018-19 हंगामातील राहिलेली FRP रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, निवृत्त कामगारांची देय असलेली रक्कमही त्वरित देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. तलावात बुडून माय लेकराचा मृत्यू, रुद्देवाडी शिवारात युतीचा खून, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार, सांगोल्यातील मतदार यादी चक्क गोपीचंद पडळकर यांचे छायाचित्र, यंदा पंढरपूर मंगळवेढातून युवक काँग्रेसला प्राधान्य, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची माहिती आणि भीमा कारखान्याच्या कामगारांना थकीत पगार द्या, जनहित शेतकरी संघटनेची मागणी. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.